नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातल्या वादाची नांदी ठरलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं अखेर उद्घाटन झालं या कार्यक्रमात राणे आणि ठाकरे एकाच व्यासपीठावर आले राणेंनी त्यांच्या भाषणात बाळासाहेबांना खोट बोलणारी लोक आवडत नव्हते असा उल्लेख केला तर ठाकरेंनी याला प्रत्युत्तर देत नारायण राणे बोलले त्याप्रमाणे बाळासाहेबांना खोट बोलणारे लोक आवडत नव्हते आणि खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी तेव्हा शिवसेनेतून काढून टाकलं होतं लक्षात असू द्या इतका चांगला क्षण असताना त्याला गालबोट लागू नये म्हणून एक काळं तीट असावं लागतं तशीच काही लोक आज या ठिकाणी जमली आहेत असा सनसनी टोला लगावलाय टीका टिपण्या रगण्या असल्या तरी अनेक वर्षांपासून या चिपी विमानतळाचा श्रेयवाद चालू आहे हा श्रेयवाद नेमका काय आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय बोल खर तर या विमानतळाचा उल्लेख चिपी विमानतळ असा केला जातो कारण सिंधुदुर्ग मधील परुळे गावातील चिपी वाडी मध्ये हे विमानतळ उभारले हे विमानतळ उभं करण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या होत्या त्यामुळे दोन हजार आठ ते नऊ मध्ये विमानतळासाठी ने जवळपास दोनशे एकाहत्तर हेक्टर जमीन संपादित केली त्यानंतर दोन हजार नऊ साली हे विमानतळ बांधण्यासाठी एमआयडीसी आणि आय आर बी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात करार झाला त्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली दोन हजार तेरा साली हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असताना आपल्या प्रयत्नांमुळे चिपी विमानतळाचं काम पूर्ण झाल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता मात्र तेव्हापासून अनेक कारणांनी या विमानतळाचं उद्घाटन रखडलं होतं पण आता फायनली याचं लोकार्पण त्यातही श्रेयाची स्पर्धा चालू आहे सिंधुदुर्ग म्हणजे नारायण राणे यांचा बाले किल्ला केंद्रात मंत्री झाल्यानंतर राणेंनी सात सप्टेंबरला दिल्लीत पत्रकार परिषद घेतली होती सिंधुदुर्ग विमानतळाचं उद्घाटन नऊ ऑक्टोबरला ज्योतिरादित्य सिंधिया करतील आणि या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांनी हजर राहण्याची काही आवश्यकता नाही असं वक्तव्य त्यांनी केलेलं पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेतली आणि जाहीर केलं की आम्ही या संदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांची पूर्वीच भेट घेतली होती आणि सप्टेंबर महिन्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच ज्योतिरादित्य सिंधे यांशी संपर्क साधला आणि नऊ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली राऊत यांनी पत्रकार परिषदेत असाही आरोप केलाय की नारायण राणेंच्या संपूर्ण कारकिर्दीत या विमानतळाचं काम फक्त चौदा टक्केच झालं होतं खरंच आपण स्वतःच केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या विमानतळाचं काम मार्गी लावलं असा दावा देखील त्यांनी केला आहे मग काय विनायक राऊत यांच्या आरोपानंतर दुसऱ्याच दिवशी आमदार नितेश राणे यांनी स्वतःचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला विनायक राऊत आणि शिवसेना हे फुकटचं श्रेय घेत असून विमानतळाचा पायाच मुळात नारायण राणेंनी घातला होता असा दावा नितेश राणेंनी केला त्यानंतर नितेश राणे माध्यमांसोबत बोलताना असंही म्हणाले होते की राणे साहेबांचं स्वप्न पूर्ण करत असताना बाळासाहेबांचा सा मुलगा व्यासपीठावर आहे हा आमच्यासाठी बाळासाहेबांचा सा या श्रेयवादात फक्त शिवसेना किंवा राणे नाहीयेत तर इतरही नेते आहेत माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सिंधुदुर्गात विमानतळ व्हावं आणि ते आंतरराष्ट्रीय असावं यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव सालीस आपण प्रयत्न केल्याचा दावा केला आपणच तत्कालीन हवाई वाहतूक मंत्री माधवराव सिंधिया यांना ही जागा दाखवली होती आणि तसा प्रस्ताव देखील केंद्रातून मंजूर करून घेतला होता असा त्यांनी दावा केला हे झाले श्रेयवादाचे दावे पण ज्या चिपी विमानतळाचं राणे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रित उद्घाटन केलं त्याचं याआधीच दोन वेळा उद्घाटन झालंय दोन हजार अठरा मध्ये याच विमानतळावर त्यावेळेचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी अप्रत्यक्ष उद्घाटनच केलं होतं विमानतळावर पहिल्यांदा विमान उतरलं तेव्हा केसरकर यांनी या विमानातून आणली आणि मुख्य इमारतीमध्ये त्या मूर्तीपणाऱ्या एकोणवीस मध्ये या विमानतळाच्या मुख्य इमारतीचं उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं होतं तेव्हा देखील विमानतळावर मुख्यमंत्र्यांचं विमान उतरलं होतं इतकंच काय तर गेल्या जानेवारी महिन्यात सुरेश प्रभू यांनी विमानतळाला भेट दिली आणि माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले होते की आपण केंद्रात हवाई वाहतूक मंत्री असताना म्हणजेच दोन हजार अठरा एकोणवीस या काळात या विमानतळाच्या सर्व परवानग्या आधीच मिळवल्या होत्या इतकंच काय तर विमानतळावरून सेवा सुरू व्हायच्या आधीच ज्या परवानग्या मिळण्याची शक्यताच नव्हती अशा परवानग्या देखील आपण मिळवल्या आहेत असं म्हणत त्यांनी विमानतळाच्या श्रेयावर दावा केला होता राजकीय दृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या या विमानतळावर कोणत्या नेत्यांनी ने कितीही दावे करत अगर श्रेय खावत पण येत्या काळात या विमानतळाचा कोकणाच्या विकासात किती फायदा होणार हे भविष्यातच कळेल तुर्तास तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आम्हाला नक्कीच कळवा आणि हो अशा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बोल बोलविडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका か